तालुका चौथ ग्राम पंचायत हद्दीतील गावातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे। याबाबत वारंवार पंचायत समिती आणि ग्राम पंचायतीकडे पाठपुरावा करून ठोस पुरावे सादर करून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने रासपचे युवा नेते किसन टेंगले यांनी ग्राम पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत रस्ता पूर्ववत होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा टेंगले यांनी घेतला। या उपोषणास नानासाहेब लिगाडे, शौकत मणेर, संभाजी टेंगले, विकास महाणूर, सुनील चौगुले, शंकर तोरवे, जनार्दन कोळी, बाबासाहेब सुपणे, मधुकर तोरवे, शहाजी वाघमोडे, यशवंत बामणे, सुनील माने, महेंद्र तोरवे, बाबासो तोरवे, अशोक कोळी, नवनाथ टेंगले, अमीर मणेर, विक्रम तोरणे आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे। कोसारी गावातील वहिवाटीत असणारा रस्ता गावातील राजकीय पुढाऱ्यांनी कचरा टाकून बंद केला। या रस्त्यावर वेळोवेळी विकास निधी खर्च झाला आहे, तसेच ग्रामपंचायतीचे दप्तरी देखील रस्ता नोंद आहे। या कारणास्तव बुधवारी सकाळपासून टेंगले यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली। उपोषणस्थळी गटविकास अधिकारी अरविंद धरण गुत्तीकर यांनी भेट देऊन सदर प्रकरणी कारवाई करू असे आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्षात सदरचा रस्ता पूर्ववत सुरू केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे टेंगले व ग्रामस्थांनी भूमिका घेतली।